श्री स्वामी समर्थ भक्ती करणाऱ्यांनी मांसाहार करणे योग्य की अयोग्य याबाबत शास्त्र काय सांगते ते आपण आता ह्या व्हिडिओमध्ये बघूया तर देवाकडे जाणारा रस्ता म्हणजे भक्ती या वाटेत अनेक लोक भेटतात जीवनाचा प्रवास सुकर होण्यासाठी एकदा तरी भक्ती मार्गात यावे जीवनाचा खरा अर्थ यामुळे मिळतो काही जण भक्तिमार्गात येताना हा प्रश्न विचारता की मांसाहार केला तर चालेल का मांसाहार केल्याने काय घडते असे विविध प्रश्न भक्तगणांना पडत असतात तर आपण या व्हिडिओमध्ये तेच बघूया की मांसाहार करणे योग्य की अयोग्य हो भक्ती मार्गात येताना मांसाहार करणे वर्ज्य मानले जाते कारण कोणत्याही पशूची हत्या करणे पाप आहे असे शास्त्र सांगते जी गाय गवत खाते तिला एवढा त्रास होत असेल तर आपण जिवंत प्राण्याची हत्या करून मांस खाल्ले तर आपल्याला किती यातना भोगाव्या लागतील याची कल्पना न केलेली बरी मात्र प्रत्येकाच्या मनाप्रमाणे तुम्हाला वागण्याचं स्वतंत्र असे आणि तुम्ही काहीही करू शकता मात्र भक्ती जरूर करा आहार निदा भय मैथुन्य सर्व योनी समसमान परंतु मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जान असे म्हणले जाते मनुष्य हा प्राणी विचारी असल्याने त्याने कोणतीही गोष्ट करताना विचारपूर्वक करायला हवी कारण जे तुम्ही पेराल तेच उगवेल हा प्रकृतीचा नियम आहे त्यामुळे काहीही करताना विचारपूर्वक करणे कधीही चांगले काही माल घालून मांसाहार करतात त्यामुळे लोकांच्या आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो त्यामुळे जमत नसेल तर माल घाला मात्र माल परिधान करून मांसाहार कधीच करू नका अन्यथा तुम्हाला त्याचे पातक लागेल काहीजण मद्यपान करतात जणू काही फॅशनच झाली आहे असे वागतात पण मद्यपान करणे कधीही बरोबर नाही कारण मद्यपान केल्याने आपल्यावरचा ताबा सुटतो तापा सुटला की मन वाईट गोष्टीकडे वळते त्यामुळे मद्यपान कधीही करू नये अनथा आयुष्याची राखरांगळी झालीच म्हणून समजा तर तुम्ही भक्तिमार्गात आल्यावर जीव जीवस्व्य जीवनम ह्या वाक्याचा अवलंब करा कारण इतर जीवाप्रमाणे आपला जीव आहे आपल्या जीवाला यातना झाला तर कसे वाटते याचे स्मरण करा म्हणजे तुम्हाला दुसऱ्या जीवाला यातना देताना सावध राहाल तर स्वामी म्हणतात की चौऱ्याऐंशी लक्ष योनीमध्ये तुलाच बुद्धी नावाची गोष्ट दिली आहे विचार करण्याची शक्ती दिली आहे त्यामुळे तू कोणतीही कृती करताना विचार कर हतबळ होऊ नकोस तू माझा भक्त आहेस याची जाणीव ठेव हो। आयुष्यात कधीच चुकीचं काम करणार नाहीस असं वचन मला दे मी तुझा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही श्री स्वामी समर्थ